नमस्कार. आज मी मसाल्यातले बांगडे करून दाखवणार तुम्हाला. सुके असे मसाल्यातले झटपट आणि चांगले आंबट तिखट असे मस्त. न फोडणी बिंडी नाही द्यायची आपल्याला. काय असे मस्त असे म्हणजे झणझणीत असे मस्तच मस्तच लागतात. नाही बाबे ना बांगडे हे बघा. म्हणजे आई काय काय जण ह्याला कालवण पण बोलत असतील म्हणतात. पण मी तुम्हाला कालवण वेगळं करून दाखवेन. आज मी हे सुके मासे करून दाखवणार तुम्हाला. आणि कालवण तुझे खोबऱ्याचं पण करतात हा. म्हणजे वाटप ह्याला वाटप पण लावतात. म्हणजे असं खोबऱ्या बिबऱ्याचं टाकून पण असे सुके घालतात मासे. ते मग तुम्हाला दाखवेन. पण आधी ही पद्धत तुम्ही करून बघा माझी. एकदम सोपी आहे. झटपट सोपी न फोडणी देता वरनच सगळं टाकायचं आहे आपल्याला. हे बघा पण चवीला एकदम भारी. चवीला एकदम भारी. होय हे बघा बांगडे मस्त असे हे बघा चकचकीत असे. हे तुम्हाला मी साफ करून दाखवले आहेत. नाही हवे हो एका बांगडे फ्राय केलेत ना त्या व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी देते तुम्हाला डिस्क्रिप्शन. असे व्यवस्थित असे काळं वगैरे ठेवायचं नाही आतून. मस्त हे बघा असे साफ करून मस्त घ्यायचे. चांगले चार तीन चार वेळा असे धुवायचे स्वच्छ मस्त असे. हा लाल मसाला घेतलाय आमचा घरगुती लाल मसाला. ही हळद तेल कोथिंबीर आणि ही लसूण आणि कोकम. पहिलं आधी कोकम पाहिजे आणि मीठ आणि पाणी. बघा आता काय करायचं आहे आपल्याला. ही लसूण आणि ही कोथिंबीर. ही लसूण अशी आपल्याला बारीक करायची आहे. साली सकट घेतलं तरी चालेल. हा फक्त फोडणीसाठी आपल्याला लसूण साली काढून ठेचून चांगली घ्यायची. पण आपल्याला फोडणी नाही द्यायची आहे. फक्त हे ही लसूण आणि कोथिंबीर म्हणजे चांगलं मिळून यायला जरा घट्टपणा यायला आणि छान चव यायला. छान चव यायला ही अशी कोथिंबीर आणि ही लसूण. आणि ह्याच्यात आलं वगैरे नाही ना टाकायचं. आलं नाही टाकायचं कारण का ह्याच्यात आलं टाकू नका. असं तुम्ही करून बघा जरा. समजा तुम्हाला आवडत असेल तर टाका. हा पण शक्यतो नका टाका. नका टाकू कारण ही चव पण आमच्या तोंडात बसलेली आहे जरा अशी म्हणून सांगते. आणि तुम्ही पण तुम्हाला पण आवडेल म्हणून आम्ही सांगतो असंच करा. आता हे थोडस पाणी आहे बघा. असं थोडस पाणी टाकून हे आता पेस्ट करून घेते बारीक करून. जाऊन ही बघा कोथिंबीर आणि लसणीची पेस्ट करून घेतली आहे मस्त. आता मी ह्याच्यात टाकते बघा. आता ह्याच्यात हा मसाला टाकते. हा तुमचा जेवढा मसाला तिखट असेल तेवढं टाका तुम्ही. हे मी मसाला घेतलाय तीन चमचे. तीन चमचे. आता ही हळद घेतली आहे बघा. ही पेस्ट घेतली आहे बघा. हे आता मीठ टाकते बघा. दोन चमचे टाकले बघा. चवीपुरतं तुम्ही टाका. आता हे कोकम टाकते बघा. कोकम मस्त आणि जरा कोकम तिखट असं असलं ना की माशाला चांगली चव येते. माशाच्या प्रकारात कोकम पाहिजेच जरा. आणि हे तेल वरनं टाकते थोडं. हे बघा बस. आणि आई समजा जर तुमच्याकडे कोकम नसेल तर मग लिंबू पिळा. नाही चव लागत पण तेवढी. पण मिळतं कोकम. तुम्ही कोकम ना असं मिळतं तुम्ही घेऊन ठेवा थोडी फ्रीजमध्ये. जर तुम्हाला लागत नसेल जास्त तर ठेवा तुम्ही अशी फ्रीजमध्ये जरा घेऊ. खराब नाही होणार. हां पण कोकमाशिवाय ना माशाला चव नाही. बघा आमच्याकडे कोकमाशिवाय माशाचा पदार्थ बनतच नाही. कोकमच टाकायला लागतात किंवा मासे तळायला आगळ. हे बघा हे टाकलंय मी सगळं. हां मसाला हळद मीठ कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट आणि कोकम आणि मीठ आणि तेल. हे बघा. आणि आता हे पाणी ओतून आणि हे चांगलं असं मिक्स करायचं. हातानंच करायचं आपण. कसं घट्ट पण आलंय बघा. नवे बघ चांगलं असं फिरवायचं. हे बघा आता हे असं बघून बघूनच बाबे ह्याच्यापेक्षा भारी आता करते. हे असं बघूनच सगळं काय हवे. होय बघ झालं. चूल पण पेटत ठेवली आहे बघा. आता हे झाकण ठेवते आणि चांगला कड काढून घेते. गॅसवर करत असाल ना तर गॅस फास्ट करायचा. गॅस फास्ट करून कड काढून मग बारीक करायचा गॅस. आणि कसं शिजायला जास्त वेळ नाही लागत. हे बघा आता कड कसा आलाय बघा. चांगलं म्हणजे ढवलायचं नाही ना जास्त हलवत नाही राहायचं. मासे कुस्करतात ते. हे बघा कड आला असेल ना तर गॅस तुम्ही चांगला जरा कमी करा.
हा, आणि जरा 5-4 मिनिटं जरा शिजत ठेवा, चांगलं शिजेल, चव छान उतरेल, चव छान होईल. आता चूल जरा कमी करते आणि चांगलं मुरवून घेते मस्त, आणि मासे पण हे शिजवून घेते, शिजवून घेते. बघा हे बघा, हे बघा झाले आपले मासे, बघा चांगले सुके असे. रोज बघा ना बाबे, रोज बघा असा घट्ट चांगला आहे, आणि ते उतरल्यावर मग आणखी घट्ट होतात. हा, म्हणून जरा पाणी असेल ना असं म्हणून उतरून ठेवा, की नंतर मग घट्ट होतात ते आपणच उतरल्यावर. आता हे उतरते आणि तुम्हाला गरम गरम भात आणि मासे देते खायला, मस्त असे बघा. भाकरी भाजली आहे हे बघा, तुमच्यासाठी एक टाकली भाकरी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे, त्याची लिंक देते तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि हे आपले सुके मासे हे बघा, मस्त. बघा कसे झालेत आहे, कसं मिळून आलंय ना, बघा घट्टपणा जरा. चार बास रस्सा देते. गरमागरम भाकरी भात आणि मस्त सुके मसाल्यातले मासे मसाल्यातले तयार आहे ताट. आज मी तुम्हाला हे सुके मासे करून दाखवले आहेत मसाल्यातले, कसे झालेत ते मला सांगा कमेंटमध्ये, पण आधी करून बघा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा.